Welcome, students, to the e learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Biridi, and we are studying industrial hydraulics and pneumatics. This is unit number one introduction to hydraulic and pneumatic systems carrying six marks in our syllabus. In the previous video, we have seen few fluid power symbols in this video also we are going to see few more symbols and at the same time a basic uh, circuit for hydraulics with the help of few symbols so at the end of this video you will be able to draw the fluid power symbols so let's get started actuators now what are actuators so actuators are used to convert हायड्रॉलिक एनर्जी बॅक इन टू द मेकॅनिकल एनर्जी आपण बघितलं होतं की हायड्रॉलिक सिस्टीम जी आहे है, त्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये आपण पहिल्यांदा मेकॅनिकल एनर्जी ही हायड्रॉलिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो पंपच्या तिथे त्याच्यानंतर ती हायड्रॉलिक एनर्जी आपण वेगवेगळ्या होसेसमधनं त्या पंपपासून ॲक्च्युएटर्सपर्यंत घेऊन जातो आणि ॲक्च्युएटर्समध्ये ती हायड्रॉलिक एनर्जी परत मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते Okay, so these are actuators. Depending on the type of actuation, hydraulic actuators are classified as linear actuators, then rotary actuators and semi-rotary actuators. So the first symbol is for linear single acting actuator. ना व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ लिनियर का म्हटलेलं आहे कारण याची मोशन ही लिनियर आहे एका लाईनमध्ये आहे म्हणून त्याला आपण लिनियर असं म्हटलेलं आहे इट्स नॉट कर्वड इट्स इन अ लाईन हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आहे किंवा व्हर्टिकल लाईनमध्ये वॉट एवर इट इज पण एका लाईनमध्ये असल्यामुळं आपण त्याला लिनियर म्हटलेलं आहे आणि सिंगल ॲक्टिंग असं का म्हटलेलं आहे कारण ही जर लाईन बघितली तुम्ही तर ही एकच दिसती आहे म्हणजे ऑइल प्रेशर एक्सटेंड्स द सिलेंडर हिअर या लाईनमधनं ऑइल या ॲक्च्युएटरमध्ये येतं आणि इकडून ऑइल आल्यामुळं हा जो पिस्टन आहे हा पिस्टन राईट साईडला बाहेर जातो आणि मग तो परत कसा येणार तर द लोड रिट्रॅक्ट द सिलेंडर याच्यावरती जो काही लोड असेल त्या लोडमुळं हा परत खालती येईल ओके सो धिस द रिझन इट इज नोन ॲज लिनियर अँड सिंगल ॲक्टिंग लिनियर का कारण एका लाईनमध्ये मोशन आहे सिंगल ॲक्टिंग का कारण एकाच बाजूनी ऑइल आत येत आहे ओके लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट दॅट इज दिस वन याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे दिस इज अ लिनियर डबल ॲक्टिंग ॲक्च्युएटर लिनियर का कारण लाईनमध्ये मोशन आहे डबल ॲक्टिंग का कारण आता या ठिकाणी आपल्याला दोन लाइन्स दिसत आहेत म्हणजे ऑइलची एंट्री दोन्ही बाजूनी होती आहे इकडून पण होती आणि इकडून पण होती ओके मग या केसमध्ये जेव्हा आपल्याला हा पिस्टन उजवीकडे सरकवायचा आहे तेव्हा आपण ऑइल या बाजूनी आत घालणार म्हणजे ऑइल इकडं आत येऊन हा पुढे जाईल जेव्हा आपल्याला याला रिट्रॅक्ट करायचा आहे तेव्हा त्याला ते आपण ऑइलला इकडून आत पाठवणार जेणेकरून पुढं आलेला जो काही पिस्टन आहे तो ऑटोमॅटिकली या फ्लुईड प्रेशरमुळं डावीकडं जाईल ओके सो दिस इज लिनियर ॲक्च्युएटर्स देन वी हॅव रोटरी हायड्रॉलिक ॲक्च्युएटर्स रोटरीमध्ये द फर्स्ट सिम्बॉल इंडिकेट्स फुल रोटेशन ज्याच्यामध्ये डबल ॲक्टिंग दोन्ही बाजूला आहे म्हणून डबल ॲक्टिंग आणि हा जो आहे हा आपण अर्धाच दाखवलेला आहे म्हणजे याची लिमिटेड मोशन आहे म्हणजे अशी एवढीच मोशन त्याची राहणार आहे ओके सो दिस इज लिनियर ॲक्च्युएटर्स अँड रोटरी ॲक्च्युएटर्स this इज इम्पॉर्टंट फॉर द नेक्स्ट स्लाइड्स ओके आता आपण एक सिंपल हायड्रोलिक सर्किट बघूया ना वॉट इज दिस सर्किट दिस इज अ सर्किट हायड्रॉलिक सर्किट हायड्रॉलिक कशावरून कारण याचे जे काही त्रिकोण आहेत जसं की ह्या पंपचा हा जो आतला त्रिकोण आहे किंवा या बाणाचे जे त्रिकोण आहेत हे सगळे भरीव आहेत दॅट मीन्स दिस इज अ हायड्रॉलिक सर्किट जर हे भरीव नसतील पोकळ असतील तर इट बिकम्स द न्युमॅटिक सर्किट ओके न्यूमॅटिक सर्किट जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा आपल्याला कळलं आणि बेसिक डिफरन्स कसा कसा आहे राईट सो दिस इज अ बेसिक हायड्रॉलिक सर्किट ज्याच्यामध्ये आपण एक फोर बाय थ्री डायरेक्शन कंट्रोल वॉल वापरलेला आहे सो दिस इज अ फोर बाय थ्री डायरेक्शन कंट्रोल वॉल आता काय काय कंपोनंट्स आहेत ह्याच्यामध्ये आपण बघूया दिस इज अ रिझर्वॉयर रिझर्वॉयरचा अर्थ काय टँक की ज्या टँकमध्ये आपण ऑइल साठवणार आहोत ओके टँकमधनं जे ऑइल आहे ते या लाईनमधनं वरती जाणार मग हा कॉम्पोनंट कुठला आहे तर हा कॉम्पोनंट आहे फिल्टर राईट म्हणजे टँकमधलं जे, जे काही ऑइल आपण सिस्टीममध्ये पाठवतोय ते पहिल्यांदा फिल्टर होईल फिल्टरमधनं ते ऑइल या कॉम्पोनंटमध्ये येईल व्हॉट इज दिस कॉम्पोनंट दिस इज अ युनि डायरेक्शनल फिक्स्ड डिस्प्लेसमेंट पंप इट इज युनिडायरेक्शनल कारण याच्यामध्ये एकच त्रिकोण आहे इट इज फिक्स्ड डिस्प्लेसमेंट कारण याच्यामध्ये तिरकी लाईन नाही आहे राईट तिरकी लाईन टाकली असती तर तो व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट झाला असता सो दिस इज अ युनिडायरेक्शनल फिक्स्ड डिस्प्लेसमेंट पंप इकडून ते ऑइल वरती येणार नाऊ धिस इज वॉट

थ्री आर नथिंग बट द नंबर ऑफ पोझिशन्स इन द डायरेक्शन कंट्रोल वॉल पोझिशन्स कशावरून आपण ठरवतो तर चौकोन किती आहेत हा एक चौकोन आहे हा दुसरा चौकोन आहे आणि हा तिसरा चौकोन आहे म्हणून याला फोर बाय थ्री डायरेक्शन कंट्रोल वॉल असं म्हणलो मग ते ऑइल इकडून इकडे जाईल वॉट इज दिस आत्ताच आपण बघितलं दिस इज नथिंग बट अ लिनियर डबल ॲक्टिंग सिलेंडर नाऊ हाऊ इट इज डबल ॲक्टिंग कारण याच्या दोन्ही बाजूनी ऑइलचा सप्लाय आहे म्हणून त्याला आपण डबल ऍक्टिंग म्हणालो आणि पिस्टनची जी मूवमेंट आहे ती एका लाईनमध्ये होत असल्यामुळं त्याला आपण लिनियर असं म्हणालो राईट सो धिस इज अ व्हेरी बेसिक सिम्पल हायड्रॉलिक सर्किट दॅट वी कॅन सी आता नेक्स्ट लाईड्समध्ये आपण याचं वर्किंग बघूया राईट दिस इज द सेम सर्किट या सर्किटमध्ये आपण आता फॉरवर्ड स्ट्रोक बघूया फॉरवर्ड स्ट्रोकसाठी आपण काय करायला लागणार आहे तर जे ऑइल आपण इकडून फिल्टरमध्ये आणलं आहे फिल्टरमधनं पंपमध्ये आलं आणि पंपमधून ह्या डायरेक्शन कंट्रोल वॉलला आलं पण आता इथं ब्लॉक आहे राईट मग आपल्याला हे ऑइल इकडून इकडं इकड़ पास करायचं आहे म्हणजे जेणेकरून हा जो पिस्टन आहे तो राईट साईडला जाईल आणि फॉरवर्ड स्ट्रोक मिळेल म्हणून आपण काय करणार तर आपण या डायरेक्शन कंट्रोल वॉलची पोझिशन चेंज करणार राईट सो लाईक वाईज वी आर गेटिंग द फर्स्ट पोझिशन इन दिस ऑफ दिस डायरेक्शन कंट्रोल वॉल मग आता काय होणार सांगा इकडून ऑइल आत जाणार पंपनी आत ओढलेलं आहे फिल्टर होणार फिल्टरमधून या पंपमधून या लाईननं ते ऑइल वरती जाणार आणि या डबल ॲक्टिंग लिनियर सिलेंडरच्या या भागात जाणार आता या भागात ऑईल जाय लागल्यामुळं काय होणार ऑटोमॅटिकली तो पिस्टन पुढं जाणार ओके लक्षात येते आणि या भागातलं दुसऱ्या भागातलं जे काही ऑईल होते ते ऑइल या लाईननी इकडनं असं डायरेक्शन कंट्रोल वॉलमधनं टँकला येणार सिम्पल ओके सो so दॅट इज द फॉरवर्ड स्ट्रोक आता आपण रिव्हर्स स्ट्रोक बघूया आता या पोझिशनला जो पिस्टन आहे हा पिस्टन पुढं जाऊन थांबलेला आहे फॉरवर्ड स्ट्रोक कम्प्लीट झालेला आहे राईट आता याला रिव्हर्स आणायचं आहे म्हणजे उजवीकडून डावीकडं आणायचं आहे मग या डायरेक्शन कंट्रोल वॉलला आपण काय करणार तर वी विल चेंज द पोझिशन ऑफ द डायरेक्शन कंट्रोल वॉल लाईक धिस ओके तिसरी पोझिशन आणली आपण इथं मग आता काय झालं या पंप या पंपमुळं ऑइल खेचलं याच्यातनं रिझर्व वायरमधनं फिल्टर झालं फिल्टरहून वरती आलं पंपमधनं इकडून आता डाय कुठेही डायरेक्शन ऑरची तर अशी आहे इकडं म्हणजे इकडं आलं ऑईल इकडून वरती गेलं इकडं गेलं इकडं गेलं आणि या बाजूनी ते आता ॲक्च्युएटरमध्ये आत गेलं इकडून आत गेल्यानंतर ऑटोमॅटिकली द पिस्टन विल मूव टू द लेफ्ट साईड कारण ऑईल इकडनं आत चाललेलं आहे इकडून तो पिस्टन मागे गेला म्हणजेच या भागातलं जे काही ऑईल आहे ते ऑइल या लाईनद्वारे या बाजूनी असं परत टँकमध्ये येईल दॅट इज द रिव्हर्स स्ट्रोक ऑफ अ डबल ॲक्टिंग लिनियर ॲक्च्युएटर दिस इज व्हेरी सिम्पल बेसिक सर्किट ऑफ अ हायड्रॉलिक सिस्टीम आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस आता आपण वेगवेगळे वाल्व ॲक्च्युएटर्स बघूया वॉल्व ॲक्च्युएटर्सचा अर्थ काय की मगाशी आपण ज्या सिस्टीममध्ये वॉल्व मागे पुढं केला किंवा के डावीकडं उजवीकडं केला के तो कसा होणार तर ते वाल्व ॲक्च्युएशनमुळं होणार मग वाल्व ॲक्च्युएशन कशामुळं होतं तर बेसिकली द वाल्व ॲक्च्युएटर मूव्ज द स्पूल स्पूल म्हणजे काय तो जो डायरेक्शन कंट्रोल वॉलमधला भाग आहे जो तीन बॉक्स दाखवलेले आहेत आपण दॅट इज नथिंग बट द स्पूल ऑफ अ डायरेक्शन कंट्रोल वॉल मग त्या स्पूलला वेगवेगळ्या पोझिशनना आणण्याचं काम हे वॉल्व ॲक्च्युएटर करत असतात मग वॉल्व ॲक्च्युएटर कसा होणार तो वॉल्व ॲक्च्युएट कसा होणार तर त्याच्या ह्या सहा बेसिक पद्धती आहेत एक म्हणजे पायलट ऑपरेशन आणि पायलट ऑपरेशन जे आहे हे ते पायलट ऑपरेशन ऑइल प्रेशरनी व्हायला लागलेलं आहे म्हणजे इथं त्रिकोण हा भरलेला आहे सॉलिड आहे दॅट मीन्स दिस इज अ हायड्रॉलिक सिस्टीम म्हणजे पायलट ऑपरेशननी म्हणजे इकडून जेव्हा फ्लुईड या बाजूला येईल तेव्हा एक ठराविक प्रेशर डेव्हलप होईल आणि ते ठराविक प्रेशर डेव्हलप झाल्यानंतर तो जो स्पूल आहे डायरेक्शन कंट्रोल वॉलमधला तो ॲक्च्युएट होईल किंवा त्याची पोझिशन चेंज होईल सो दिस इज पायलट ऑपरेटेड दिस इज व्हेरी सिम्पल दिस इज लिवर ऑपरेशन एक लिवर दिलेली आहे आणि ती मॅन्युअली आपण मागे पुढे करून त्या स्पूलची पोजिशन चेंज करू शकतो देन वी हॅव थर्ड टाईप ऑफ ॲक्च्युएशन इट इज स्प्रिंग एक स्प्रिंगला टेन्शन आपण ॲडजस्ट करून ठेवणार आणि ते टेन्शन जेव्हा एक्झिट एक्सिड होईल जास्ती होईल तेव्हा ती स्प्रिंग त्या रिलीज होईल आणि तो स्पूल ॲक्च्युएट होईल किंवा त्या स्पूलमधली डायरेक्ट पोझिशन चेंज होईल देन वी हॅव फोर्थ रोलर टाईप रोलर टाईपमध्ये हा एक रोलर आहे या रोलरला जेव्हा इकडून काहीतरी लागेल तेव्हा तो ॲक्च्युएट होईल आणि ऑटोमॅटिकली या स्पूल पोझिशन्स चेंज होतील देन वी हॅव पुश बटन जसं लिव्हर सिम्पल मॅन्युअली ऑपरेशेड ऑपरेटेड आहे सिमिलरली पुश बटन टाईप ऑफ ॲक्च्युएशन इज ऑल्सो हँड ऑपरेटेड किंवा मॅन्युअल ऑपरेटेड आणि सहावा प्रकार आहे सॉलोनाईड ऑपरेटेड सॉलोनाईड ऑपरेशनचा अर्थ काय आहे इलेक्ट्रिसिटीनी एक इलेक्ट्रिक करंट जाईल आणि त्या इलेक्ट्रिक करंटमुळं त्या स्कूलचं पोझिशन्स चेंज होतील सो लाईक वाईज वी हॅव दीज सिक्स वाल्व ॲक्च्युएटर्स ओके पहिली आहे पायलट म्हणजे ऑइल प्रेशरमुळं होणारी देन लिवर विच इज मॅन्युअल देन स्प्रिंग स्प्रिंग टेन्शनमुळं रोलर रोलरला ॲक्च्युएट करणार

तो जेव्हा मागे पुढे होतो लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला त्यावेळेस तो पुढं जाऊन धडकण्याची शक्यता आहे राईट right? त्या सिलेंडरला आतून धडकण्याची शक्यता आहे मग ते जे कोलिजन आहे ते कोलिजन टाळण्यासाठी आपण त्याला कुशनिंग इफेक्ट देतो ओके देन हाऊ डू वी डू इट बेसिकली व्हॉट हॅपन्स कुशनिंग काय करणार आहे तर हा जो पिस्टन आहे हा पिस्टन जेव्हा लेफ्ट राईट साईडनं लेफ्टला येणार आहे तेव्हा हे जे फ्लुईड आहे निळं हे फ्लुईड या एका मोठ्या याच्यातनं बाहेर पडेल राईट right? जोपर्यंत ते फ्रीली बाहेर चाललेलं आहे तोपर्यंत हा पिस्टन फास्ट रिट्रॅक्ट होईल किंवा लेफ्ट साईडला येईल जेव्हा हा भाग आहे हा भाग जेव्हा याच्यामध्ये आत जाईल त्यावेळेस ह्या फ्लुईडला रेस्ट्रिक्शन येईल आणि हे जे रेस्ट्रिक्शन येणार आहे त्यामुळं इकडून याच्यामध्ये एक बॅक प्रेशर तयार होईल आणि बॅक प्रेशर तयार झालं की ऑटोमॅटिकली याचा स्पीड कमी होईल आणि ते पुढं गेल्यानंतर हळूहळू म्हणजे इथून ते इथंपर्यंत तो हळू रिट्रॅक्ट होईल आणि स्लो डाऊन झाल्यामुळं त्याचं कोलिजन होणार नाही किंवा तो त्या सिलेंडरला आतल्या बाजूने धडकणार नाही मग तो जो स्पीड आहे तो स्पीड आपण या ॲडजस्टिंग स्क्रूच्या सहाय्याने ॲडजस्ट करणार सो दॅट वी कॅन हॅव ऑर वी कॅन चेंज द स्पीड ऑफ द पिस्टन दॅट इज रिट्रॅक्टिंग ओके सो दॅट इज नथिंग बट सिलेंडर कुशनिंग नाव लेट इज सी हाऊ डज इट वर्क हा जो पिस्टन आहे राईट साईडला केशरी कलरचा याला जेव्हा या बाजूने ऑइल येणार त्यावेळेस तो लेफ्ट साईडला येणार हा जो सिलेंडर आहे हा जसा लेफ्ट साईडला येईल तसं ऑईल इकडचं या बाजूनी बाहेर पडेल त्याचबरोबर इकडनं इकडे पण जाईल राईट आता इकडनं फ्रीली जाय लागलेलं आहे कारण इकडनं सगळं ऑईल बाहेर पडते पण जसा हा भाग आत येईल या छोट्या लाईनमध्ये त्यावेळेस त्याला रेस्ट्रिक्शन होईल या फ्लुईडला आत जायला रेस्ट्रिक्शन होईल आणि इकडनं येणारंसुद्धा ऑइल कमी होईल आणि इट विल बिकम स्लो डाऊन राईट लेट सी सो This is how it will be retracted. okay? That is nothing but cylinder cushioning. So the cushion slows the cylinder down just before it hits the back or front of the cylinder. Lakshatale this is very important concept known as cylinder cushioning. So, in the next video we will see few more hydraulic symbols. Till then, thank you for watching.